थोडंसं खोचक पण असतं पण स्पष्ट असत. एक सांगू का, कोणत्याही परंपरेमध्ये आणि कोणत्याही फडावर जी संत पूजा होते ती फक्त सातारकर फडावर होते. आज इथे माळकरी आहे का माळकरी नाही पिऊन आला असला तरी त्याला हार घाल. आजचा दिवस कसा आहे, नाथाने जर गाढवांची पूजा केली, गाढवाला पाणी पाजलं, आम्ही तर माणसाला का पाजू नये. म्हणून हार गळ्यातून काढायचा नाही, दक्षिणा जी आहे ती घरी नेऊन ठेवायची, नेऊन ठेवा, ती लक्ष्मी आहे त्याच्यातून प्रसवेल सगळं. अलग लक्षात हे काय काय दक्षिणा का त्याला काही महत्व नाही, पण इतकं महत्व आहे. माझं बोलणं कळलं का, एका तांदळाला इतकं महत्व आहे की तो पडले की नवरा बायको होतात. एका तांदळाच्या अक्षता पडल्या का वाजवा रे वाजवा. तस ही दक्षिणा नाही आहे तरी संताच्या घरातून आलेला प्रसाद आहे. नाथ बाबांनी जनार्दन रूपाने जग बघितलं ते रोज बघत होते, आम्हाला एक दोन तास तरी बघू द्या. तुला तर अवघड प्रसंग, 108 वेळा थुंकला, तुझ्याकडे खाकरलं तर काय होईल. नाही नाही मी माझं सुद्धा सांगतो, आमच्याकडे मागे बोलतील पण समोर आले तर पार डोकडवतील, बघायची हिंमत नाही. आणि ज्या माणसाने 108 वेळा थुंकून सुद्धा गंगेमध्ये स्नान करून ते म्हणले तुझ्यामुळे आज मी आहे, कारण 108 वेळ दिवस लागले असते ते एका दिवसात घडले. म्हणून जनार्दन रूपाने आम्हाला एवढं जमणार नाही, पण आजच्या दिवशी तरी सर्वांना जनार्दन रूपाने बघावं एवढंच आमचा हेतू आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून पूजेचा स्वीकार करा, म्हणून सांगितलं गळ्यातून हार काढू नका. सांगण्याचा हेतू काय आहे, हे आमच्या अप्पा महाराजांनी आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे, मोठा आशीर्वाद. सगळ्यांची पूजा करा. मला आठवतं शिवराम 74 साली 100 वर्ष झाली दादा महाराजांच्या जन्माला, 74 साली तेव्हा शिवाजी पार्कला गेला, 10,000 लोकांची पूजा केली शिवाजी पार्कचा कार्यक्रम आणि बाबा महाराज 74 सगळे गर्दी बघायला. मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, हे बघणारा येऊ द्या त्यांनाही हार घालू का, तर बघायला आलात म्हणून. जनार्दन रूपाने सगळ्यांना एकदा बघायचं ठरल्यानंतर कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, आणि हे ज्या दिवशी आपल्याला कळेल आपल्यातलं कमी झालं त्या दिवशी समजावं की आपण परमार्थी झालो. आणि त्या दृष्टिकोनातून आजची पूजा अप्पा महाराजांनी दिलेला आपल्याला प्रसाद आहे, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजचे अभंग चालू आहेत. देवपूजेचे अभंग, संत पूजेचे अभंग चालू आहेत. हां, कोणाची पूजा राहिली तर सांगायचं हात वर करायचा, असं म्हणायचं नाही का हात का वर, नाही नाही हक्कच आहे. एवढ्या गर्दीत राहणं शक्य आहे, कोण राहतो कोण चुकून हार राहतो, कोणाला दक्षिणा राहते, हार गंधबुक्का विडा पान आणि दक्षिणा हे प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे. आणि जे उशिरा येतील त्यांच्याकरता दारावर उभे करा, शेवट अगदी जाई तोपर्यंत कोणीही मनुष्य आत चुकू नये एवढी अगदी. आणि प्रसाद मागायला काही लाज वाटू नये, हा प्रसाद आहे. तेव्हा कुणी असं वाटू नये की आम्ही का हात पुढे करा, नाही नाही हात पुढे पुढे करतो आणि संताकडे आहो, आमच्यासारखे हात पसरतात तर कोण तुम्ही कोण आम्ही. पुढचं सांगू का, देव सुद्धा संतापुढे हात पसरतो. देवाला सुद्धा देवत्व मिळालं नाथांच्या घरी कावडी वाहिल्या, नाथांच्या घरात सोबदार झाले आणि तेव्हा देवत्व मिळालं, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे कमीपणा काही नाही, कमीपणा वाटणं हाच कमीपणा आहे. कळलं का तुम्हाला, नीट आवडीने घ्या, आवडीने पूजा, मस्त आपल्या जागेत पूजा होते, मस्त कार्यक्रम चालू आहे, छान. तो आता अडकून गेला, काय कार्यक्रम चालू आहे तुरा. तो आमचा पहिला पट्ट शिष्य आहे, पण पटावर शिष्य नाही, मठातही नाही, फक्त सभागृहात आहे. असावा असावा, तिथे सुद्धा कोणतरी एक आपला वारकरी असावा असणं आवश्यक असो. चला काय राहील आता, माझी देव पूजा Thank you.
Thank you.
Just
चांगला संकल्प करू, नीट लक्ष देऊन ऐका पाने। तुमचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे असा संकल्प केलाय। 2018 उगवल्यानंतर वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरहून निघाली, स्थापना म्हणणार नाही आगमन म्हणे। तेव्हा पांडुरंगाला तुम्हीच आमंत्रण द्यायचं, मी एकट्याने देऊन जमत नसतो। की महाराज मनात म्हणा, आम्ही सर्वांनी संकल्प केलाय की पुढच्या वर्षी आणि वसंत पंचमीला तुम्ही या। दोन गोष्टी वसंत पंचमीच्या आहेत, माघ शुद्ध दशमीचा सप्ताह तिथून सुरू करू, 9 दिवसाचा करू, तुकोबारायचा जन्म आणि विठ्ठल रुक्मिणीचं लग्न वसंत पंचमीला लागलं। तेव्हा माझी इच्छा अशी आहे की लग्न सोहळा करूनच दोघाला इथे बसू। जो कुठेही झाला नाही पंढरपूर सोडून, तो लग्न सोहळा इथे वसंत पंचमीला आईसाहेबांनी पांडुरंगाचा करू आणि त्यांना सांगू जागा घ्या तुमची, तुमच्या पुढे आयुष्यात तितपर्यंत नाचायला आम्ही तयार आहोत। म्हणून प्राणप्रतिष्ठा वगैरे शब्द सगळे खोटे आहेत। माणसं म्हणतात प्राण, एकाने मला सांगितलं प्राणप्रतिष्ठा तुमच्या, चुकीचं बोलतोस म्हटलं, त्याचा प्राण माझ्यात आहे म्हणून मला प्रतिष्ठा आहे, तो जर गेला तर प्रतिष्ठा मड। तर प्राणप्रतिष्ठा कसली करतोस म्हटलं, महाराजांना या बसा, तुमचं आसन तयार आहे तुम्ही घ्या आणि रोज आम्हाला दर्शन द्या आणि आमच्याकडून सेवा करून घ्या। अहो आपल्याला प्रतिष्ठा काय आहे, माणसं भारत भारत, योग चांगला आहे तुमचा, जिवंतपणी हार आहे गाड्यात। काही काही माणसांना मरायच्या दिवशीच हार मिळतो आणि कोणी हार घातला हे कळत सुद्धा नाही। दैना आहे जीवनाची, दैना आहे। नाव घेत नाही, सांगत नाही। एका माणसाचा माझ्याकडे होता 8 महिने नाही, माई महाराजांना पत्र आलं मी पुन्हा येतोय, माझी मुलं विचारत नाहीत, मला बायको विचारत नाही, कोणी येत नाही। माईने त्याला कळवलं, मरे तोपर्यंत तुला सांभाळते, तू येन तू दुरळ राहा, सेवा सोडू नकोस। मी काय म्हटलं, नीट लक्षात घ्या, काळ असा आहे आणि त्या काळामध्ये जनार्दन रूपाने आज आपली माझ्या सकट मी त्यातलाच आहे। आलं का लक्षात, काही विशेष याच्यातला काही भाग नाही आहे, कुठेतरी जरा बोलता नीट येतं म्हणून इथे बसलोय, नाही तर कोण मला बसवलं तर कशाला तुम्ही आला असता माझ्याकडे, कोण येतो? कारण काय आहे, ज्यांच्याकडे छाचू आहे त्यांच्याकडे माणसं जातात, माझ्याकडे छाई नाही छुई नाही। कोणी हातातून काढून देतो, कोणी खिशातून काढून देतो, कोणी कशातून काढून देतो, माझ्याकडून काही काढून द्यायलाच नाही। तुमच्या हातात फक्त काढून जर द्यायचं असेल तर माझं प्रेम आणि माझा आत्मा तुमच्या आणि तो एवढ्या करता द्यायचा आहे, परंपरेशी कायम संलग्न ना, तुटून राहू नका, वाजवीपेक्षा अहंकार जास्ती घडूनच देऊ नका, संपून जा। हे तो अहंकार कसा असतं माहिती आहे का, स्वतःच्या डोक्यावर स्वतः हात ठेवून घेतो भस्मासुर, हे अहंकाराचं स्वरूप आहे। अर्जुनांनी म्हटलं, अरे तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे, जेथीच्या वरू लाही जे वरू, जेथीच्या कृपा राही जे वरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे। अरे जिथून कृपा मला प्राप्त झाली त्याचं जर वैर माझ्या मनात आलं